आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुका पंचायत समितीचा कारभार अधांतरी, बीडीओ बाहेर गावी, सभापती उपसभापतींनी फिरवली पाठ. दोन्ही काँग्रेसनं तालुक्याचं भलं करायचं म्हणून हिंदुत्ववादी शिवसेनेला हाताला धरून शिरोळ पंचायत समितीचा कारभार पुन्हा सुरू केला. पण तुम्हीच पहा कसा सुरू आहे कारभार. हे आहे शिरोळ तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांचे कार्यालय. संसारे हे कार्यालयात नसतात अशी लोकांची तक्रार ही खरी ठरत आहे. साहेब कुठे आहेत? एखादा शिपाई म्हणतो भागात आहेत, एखादा म्हणतो साहेब मीटिंगला गेलेत, एखादा म्हणतो साहेब जेवण करत आहेत, तर एखादा म्हणतो साहेब कोल्हापूरला गेलेत. साहेब नक्की कुठे आहेत याचा पत्ताच कोणाला नसतो. निधर्मी दोन्ही काँग्रेसनं तालुक्याचं भलं व्हावं म्हणून हिंदुत्ववादी शिवसेनेला मिठी मारली, राज्यभरात मोर्चे काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दिली. गाई आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार करणारे आता पंचायत समितीकडे पाहतही नाहीत. पहा तुम्हीच राष्ट्रवादीच्या सभापती आहेत सौ मीनाक्षीताई कुर्डे यांचे कार्यालय कसं रिकाम रिकाम दिसतंय. शिवसेनेचे 90% समाजकारण आणि 10% राजकारण करणारे संजय माने आहेत, तर उपसभापतीही केबिनला नसतात. दोन्ही काँग्रेस आणि प्रशासनानं नेमकं भलं कुणाचं करायचं ठरवलंय? शिरोळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती देवाप्पा भंडारे यांच्यासह अनेक शिष्टमंडळ आज आली आणि साहेबांच्या भेटीविना परत गेली. डॉक्टर राजेंद्र यड्रावकर साहेब, आमदार उल्हासदादा पाटील आणि गणपतदादांना सोबत घेऊन नेमकं भलं कुणाचं चालतंय हे पाहावं, नाहीतर लोक म्हणतील सेना आणि दोन्ही काँग्रेसनं लावली वाट, विधानसभा निवडणुकीत होईल पराभवाची पहाट. महानकर न्यूज साठी कॅमेरामन ऋषिकेश बावचे सह मोहन जमादार.